सहानुभूती असते तुम्ही रेडीचे सपोर्ट मध्ये दिला नसता. बदमाश माणूस काय बदमाश माणूस गेले गेले कोणाचा जीव जाते बायकांचा तुम्ही असं करतो. तुम्ही असू शकता त्या जाग्यावर. आम्ही लावले त्या रेटीला फोन दहा वेळा. दहा फोन लावले त्याचे. दहा फोन लावले त्याला. मी फोन लावल्यानंतर त्यांची काय आवाज देते. आमचा मॅडम तर शब्द वाढला नाही म्हणजे तुमचा काय इमेज आहे तिथे. हा तुम्हाला जर प्रॉब्लेम आला ना तर आमच्यासारखे लोक मागे उभे नाही राहील. मग तुम्ही असे बदमाश माणूस मागे घेत आहेत सपोर्ट घेत आहेत. हे कोणता कायदा आहे. हे कोणतं काय तुमचं हे माणूस किती ठेवा. तुम्ही काम जरी करत असेल त्या डिपार्टमेंटमध्ये थोडी तर बायकांमधून सहानुभूती ठेवला पाहिजे. मजबूर नसतो कोणी की गोळी मारली. हा कोण असा कोण गोळी मारीन होता ना. काय रेटीला मी फोन लावले ताई. दहा फोन मी लावले आणि माझे मिस्टरांनी रवी राणांनी लावले आमदारांनी. आम्ही तिथे इकडून लावले. भाऊ तिकडे भेट झाल्यानंतर तिकडं कुठं लावले. आमचं काय ना तर चव्हाण मॅडम तिकडे काय नाता. आणि तुम्ही त्याच्या बाजूने आणताय कागदपत्र घेऊन द्या. तुमचे पत्र मला नाही पाहिजे त्या रेड्डीचे बाजूनी पत्र. अरे बाई म्हणून थोडीशी भावना ठेवा. तुम्ही काम जरी करत असेल डिपार्टमेंटमध्ये माणसांनी साईन करून दिले वेगळी गोष्ट आहे. बायकांनी कशी साईन करून दिली बायकांच्या विरोधात. महिलांना महिला बद्दल तर मग तुम्ही रेड्डीच्या बाजूनी कसं घेता. मी जर तेव्हा दहा वेळा फोन लावले तर बाकी तुमचे जे वर्कर आहे ते येऊन भेटून गेले मला की आम्ही साईन नाही देत म्हणून. तुम्ही कसं साईन केले. काय ताई काय गोष्टी करताय. ते आज या जिल्ह्यात आहे उद्या नाही राहणार. आपल्याला याच जिल्ह्यामध्ये राहायचं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर आम्हालाच पाहावं लागेल. कोण करणार आहे. तुमच्या सोबत कोण उभी राहील. अधिकारी एक मिनिट सस्पेंड ऑर्डर काढते. आमचे सारखे लोक उभे राहतात मागे. वेळ नाही लागणार असं चालेल. वेळ नाही लागत. पाणी काही दुसरी वाला तर तुम्ही सोबत नाही राहिले ना तर असे सगळे प्रकरण होणार. काही वेळ नाही लागणार. गर्भात होती ना ती. पहिलं तिच्या मिसकॅरेज झालं ना. तिच्या नंतरच मी फोन लावला रेड्डी साहेबांना. काय म्हणते ते रेड्डी साहेब. आमदार साहेबांनी फोन लावले. तुम्ही तर फाशी मागायला पाहिजे. तुम्ही तर स्वतः फाशी मागायला पाहिजे. आराम करायला शिवकुमारला तर होईल. पण यांनी ऐकली नाही ना कोणाची. पालकमंत्रीचं पत्र आहे. चौकशी चौकशी काणी केली. तुमच्या रेड्डीच्या बाजूने आले ना. चौकशी काणी केली पालकमंत्रीचं पत्र असताना. काणी केली त्या माणसाने चौकशी. विचारा त्यांना मग साईन करा या पत्रावर. चौकशी करायला पाहिजे की नाही पाहिजे. तुम्हाला जर कोणी परेशान करत असेल. तुम्ही जर कोणाकडे गेले विद्याकडे तुमच्या पत्रावर तुमची चौकशी झाली पाहिजे की त्या माणसांची नाही झाली पाहिजे. मग चौकशी काही केली त्याचं उत्तर मागा पाहिजे त्यांना. मग त्यांच्या बाजूने उभे राहा माझ्यासमोर. त्या मुलीने किती वेळा सांगितलं. रेड्डीला किती वेळा सांगितलं की चौकशी सुद्धा करत नाही. तो माणसाचे पैसे खाते म्हणून पूर्ण स्टाफ अर्धे स्टाफ येऊन भेटून गेले. मॉर्निंगला भेटून गेले. ताई आम्ही सपोर्ट करत म्हणून मी नागपूरला फोन लावला. त्यांच्या विरोधात जो अधिकारी तुम्हाला दाबून राहिला त्याची ट्रान्सफर करून टाकी. त्यांना निरोप घेऊन द्या. ते साईन घेते तुमच्या जबरीने. मला एकच सांगायचं आहे. दीपालीची जागा तुम्ही असू सगळी असता हे लक्षात ठेवा. जर एखादा माणूस बाईला थ्रेटनिंग करतो ना ऑफिसमध्ये आणि कामामध्ये तर ती बाईला मरायची जागा नाही भेटत. आमचा एकच उत्तर आहे. तुम्ही रेड्डीच्या बाजूने आले ना. रेड्डींना विचारा जेव्हा चौकशी मागितली इन्व्हेस्टिगेशन मागितली काणी केली म्हणा तेव्हा उत्तर द्या म्हणा. जेव्हा खासदारांनी जेव्हा ट्रान्सफर मागितली तुम्ही ट्रान्सफर का नाही केली. त्यांनी दाखवून द्यावं तुमच्या फॉरेस्टमध्ये किती रेड्डीला मी पत्र दिले ट्रान्सफरचा. हे काही पत्र नसेल माझा या विषयाला सोडून. मी तुमचं पत्र घेत नाही. उचलून या आपलं पत्र रेड्डीच्या समर्थन पत्र घ्या. आणि उचला तुमचं पत्र. हे सपोर्टवाले पत्र पाहिजेच नाही मला इथे.
फोन डॉक्टर राहिला माझ्याकडे या हे मी पत्र घेणार मी तुम्हाला।